ऑक्टोबर 2022 पगारातून फुलंब्री तालुका वगळल्याने नाराज असलेले शिक्षक नोव्हेंबर 2022 पगारातून देखील फुलंब्री तालुका वगळला गेल्याने संतप्त झाले असून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या फुलंब्री कार्यकारिणीच्या वतीने गट शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने तीव्र निदर्शने करून फुलंब्रीचे गट शिक्षण अधिकारी अशोक पाटील यांना निवेदन दिले। ऑक्टोबर 2022 वेतनातून कमी बजेट अभावी फुलंब्री तालुका वगळला होता। पुन्हा एकदा वेतनाचे बजेट कमी असल्याचे कारण सांगून आणि दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्याने पुन्हा एकदा फुलंब्री तालुक्यातील शिक्षक वेतनापासून वंचित ठेवलेत। अगोदरच पगार उशिरा होत असल्याने बँकेचे हप्ते, दवाखान्याचा खर्च, मुलांचा शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह अशा अनेक अडचणींमुळे फुलंब्री तालुक्यातील शिक्षक आर्थिक तंगीत ढकलले गेलेत। त्यातच नोव्हेंबर 2022 वेतनातून देखील फुलंब्री तालुका मागे ठेवल्याने तालुक्यातील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। या महिन्यातही फुलंब्री तालुका वेतनातून वगळला गेल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे आज पंचायत समिती फुलंब्री समोर तीव्र निदर्शने करण्यात आली। यावेळी समितीच्या वतीने गट शिक्षणाधिकारी कार्यालयास निवेदन देण्यात आले। निवेदनाची प्रत शिक्षणाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देखील पाठवण्यात आल्यात। निदर्शनात शिक्षक परिषदेचे राज्य कार्यकारी अध्यक्ष बाबूराव गाडेकर, तालुका अध्यक्ष जगन ढोके यांच्यासह इतर शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, तालुक्यातील अनेक महिला शिक्षिका आणि शिक्षक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। शिक्षकांचे पगार वेळेवर, शिक्षकांचे पगार वेळेवर, शिक्षकांमध्ये भेदभाव करणाऱ्या प्रशासनाचा, शिक्षकांमध्ये भेदभाव करणाऱ्या प्रशासनाचा, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या तालुका शाखा फुलंब्रीच्या वतीनं आज गट शिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती फुलंब्री या ठिकाणी हा निदर्शनेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि आमची आज मुख्य मागणी ही आहे की ऑक्टोबर महिन्याचं जे वेतन झालं, ऑक्टोबर महिन्याच्या वेतनामध्ये फुलंब्री तालुका मागे ठेवण्यात आला होता आणि चार तालुके मागे होते, त्यामध्ये फुलंब्री तालुका सुद्धा मागे होता। मात्र आता नोव्हेंबर महिन्याचं वेतन झालं आणि नोव्हेंबर महिन्याच्या वेतनात देखील फुलंब्री तालुका मागे ठेवण्यात आलेला आहे। खरं म्हणजे ज्या तालुक्यांना मागच्या वेळेला उशिरा वेतन देण्यात आलं त्यांना या वेळेला पहिल्यांदा वेतन देणं गरजेचं होतं, परंतु ही साधी एक छोटीशी बाब आहे, ही जिल्हा परिषद प्रशासनाच्या लक्षात आली नाही आणि त्यांचा निषेध करण्यासाठी आणि यापुढे फुलंब्री तालुका सगळ्या कामात अव्वल दर्जावर आहे, आधार कार्ड अपडेटेशन मध्ये नंबर 1 वर 98% पुढे काम या फुलंब्री तालुक्याचं आहे। त्यानंतर इतर कामं देखील फुलंब्री तालुका जर समजा नंबर 1 वर असताना वेतनाच्या बाबतीत मात्र जिल्हा परिषदेचं प्रशासन आपल्या बरोबर सापत्न वागणूक देते, याचा निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने आणि बाकीच्या सर्व संघटना ज्यांनी आम्हाला या ठिकाणी मदत केली किंवा या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्या वतीने या ठिकाणी हा निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे।